आर्थिक शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल व परावलंबी झालेल्या वृद्धांचे पालन पोषण आरोग्यात्मक इत्यादी अडचणी स्वतः वृद्धांपुढे आणि समाजापुढे गंभीर प्रश्न निर्माण करतात. आयुष्यभर धावपळ केल्यानंतर वृद्धपमुळे सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनशैलीशी समायोजन साधणं अनेक वृद्धांना कठीण जातं. आयुष्यातील उमेदीच्या काळात अर्थातच तारुण्यात प्रचंड मेहनत करून समाजाचा आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे आजचे वृद्ध आयुष्याच्या सांजवेळी समाजाकडे बऱ्याच अपेक्षांनी आणि आशेने बघत असतात. त्यांची अपेक्षा एवढीच की कुटुंबियांनी समाजाने आणि देशवासियांनी त्यांना आदरयुक्त सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. त्यांची होणारी अवहेलना कुठेतरी थांबावी. खरे तर त्यांच्या प्रचंड अनुभवांचा आपल्या देशाच्या प्रगतीकरिता उपयोग होऊ शकतो. परंतु त्याकरिता गरज आहे ती जरा सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची. आदी बाबी लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांच्या उर्वरित आयुष्यात स्वतः पुरेसे आर्थिक स्वावलंबित्व आरोग्यदायी आणि जीवन जगण्याची शाश्वती यासारख्या किमान गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत. या शब्दात महायुतीच्या उमेदवार ससुलभाते संजय खुडके यांनी स्थानिकांशी संवाद साधलाय. महायुतीच्या उमेदवार आमदार ससुलभाते संजय खुडके यांच्या या आशीर्वाद पदयात्रेच्या निमित्ताने भूतेश्वर चौक जनार्दन पेठ येथे आगमन झालं. यावेळी फक्त सुलभातेंची साथ त्यालाच आमचा भरभक्कम प्रतिसाद अशी भूमिका व्यक्त करीत आबालवृद्धांचा सहभाग या आशीर्वाद पदयात्रेच्या निमित्ताने मुख्य नवे आकर्षण ठरलं होतं. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यावर आपला भर आहे असं सांगून त्यांनी सर्व वरिष्ठांनी 100% मतदान करावं, विवेकपूर्ण विचार करून स्वतः व इतरांना सुद्धा 100% मतदान करायला सांगावं असे विनंतीपूर्ण आवाहन करीत आगामी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी घड्याळ्या चिन्हासमोरील क्रमांक 4 बटन दाबून मला मतदान करीत लोकसेवेची संधी द्यावी असे आवाहन यावेळी आमदार ससुलभाते खुडके यांनी केलंय. यावेळी वारे घड्याळ आली रे घड्याळ, सुलभाते खुडके तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या पदयात्रेमध्ये भूतेश्वर चौक, जनार्दन प्लॉट, चुनाभट्टी, देशपांडेवाडी, प्रभात कॉलनी, श्रीनाथवाडी येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, आरसीएन न्यूज.